वास्तुशास्त्रानुसार काही झाडं लावल्यास आपल्या नशिबात बदल होतो असं म्हणतात अशा झाडांना गुडलक प्लांट असं म्हटलं जात दोन हजार एकवीस वर्ष सर्वांसाठी गेलं अशा परिस्थितीत नवीन वर्षात तुम्हीही काही झाडं घरी आणून नवीन वर्षाची सुरुवात करू शकता जेणेकरून तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही साधारणपणे लोक वडाचं रोप घरात लावत नाहीत पण तुम्हाला हवा असल्यास तुम्ही ते कुंडीत लावू शकता किंवा घरापासून काही अंतरावर लावू शकता वडाचं रोप नेहमी घराच्या पूर्व दिशेला लावावं वडाचे झाड सभोवतालचे वातावरण शुद्ध करते आणि सर्व इच्छा पूर्ण करते असं म्हटलं जातं मनी प्लांटला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते असं मानलं जातं की मनी प्लांट घरामध्ये लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते असंही मानलं जातं की मनी प्लांट जितका हिरवा असेल तितकी तुमच्या घराची आर्थिक स्थिती चांगली राहील मनी प्लांट नेहमी अग्नेय दिशेला लावावा अशोक वनस्पती सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असते हे झाड घराच्या उत्तर दिशेला लावावे असे मानले जाते की हे रोप लावल्याने घराभोवती असलेल्या इतर अशुभ वनस्पतींचे दोषही नष्ट होतात शास्त्रामध्ये तुळशीचे रोप पूजनीय मानले गेले आहे ते घराच्या बाल्कनी किंवा खिडकीच्या उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशेला लावावे तुळशीच्या रोपाखाली नियमित दिवा लावल्याने कुटुंबात सुखसमृद्धी येते मग मंडळी या गुढलाक देणाऱ्या पाच झाडांपैकी तुमच्याकडे कुठलं झाड आहे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा